सिटी के विभिन्न हाई प्रोफाइल के विवाह समारोह में लाखों के सेल लगाने वाली गैंग को क्राइम ब्रांच ने धर दबोचा है। हाल ही में रामदास पेट स्थित सेंटर पॉइंट हॉल में होने वाले विवाह समारोह में लाखों की चोरी होने के मामले से पुलिस प्रशासन में खलबली मच गई। सिटी में बढ़ रही इस प्रकार की घटना को ध्यान में रखते हुए क्राइम ब्रांच ने सीसीटीवी फुटेज के आधार पर एक नाबालिग समेत कुल 4 आरोपियों को धर दबोचा है, जिसमे एक महिला भी शामिल है। आरोपियों में सन्नी हरिप्रसाद छायल, मोहित महेंद्र सिंह, बंबाबाई निरंजन सिसोदिया और एक नाबालिग युवक का समावेश है। सभी आरोपी मध्य प्रदेश के कड़िया सांसी पोस्ट पिपलिया रसोंडा तहसील पचोर जिला राजगढ़ के निवासी है। क्राइम ब्रांच ने आरोपियों को गिरफ्तार कर उनके पास से कुल 5,14,000 रुपए की चोरी की सामग्री जब्त की है। दरअसल 9 फरवरी को रामदास पेट स्थित होटल सेंटर पॉइंट के सफारा हॉल में फरियादी पर नए सुबेदार लेआउट स्थित गनेवार हॉस्पिटल निवासी मुकुंद राम प्रसाद गनेरीवाल की बेटी का विवाह समारोह चल रहा था। इस समारोह में सभी आरोपी चोरी के इरादे से हॉल में मौजूद थे। विवाह के दौरान लड़की के पिता द्वारा दिए हुए और अन्य उपहारों के साथ कुल 4,92,000 रुपए की संपत्ति एक थैली में भरकर लड़की की बहन डॉक्टर सरस्ता अटल के पास संभाल कर रखने दी थी। अपर पुलिस आयुक्त नीलेश भरे ने बताया कि यह गैंग मूल रूप से मध्य प्रदेश के राजगढ़ जिले की निवासी है। गैंग बड़े शहरों में जाकर हाई क्लास सोसाइटी के विवाह समारोह में बंटन कर जाते हैं। हॉल में गैंग अलग अलग हो जाती है। इस गैंग में एक नाबालिग बच्चे को स्टेज और दूल्हा दुल्हन के बीच छोड़ दिया जाता है। वह जेवरात व कीमती उपहारों पर नजर जमाए रखता है। परिवार की नजर चुकते ही बच्चा बैग लेकर बाहर आकर अपने ही गैंग के एक व्यक्ति को बैग सौंप देता है। इसके बाद चोरी का आभास होने से पहले गैंग वहां से गायब हो जाती है। शिकायत मिलने के बाद पुलिस ने सीसीटीवी फुटेज निकालना शुरू किया। अलग अलग सीसीटीवी फुटेज में एक ही व्यक्ति को देखने पर उन पर संशय हुआ। मोठ्या प्रमाणात जे आहे ते लग्नाचे दागिने जे आहे ते चोरीला गेलेले होते। त्यानंतर आम्ही जे आहे ते फिर्यादीवरती त्याच्यावर वर्कआउट केलं, त्याचे सीसीटीव्ही फुटेज घेतले लग्नाचे आणि त्याच्यावरून जे आहे आणि त्याच्यावर नंतर आम्ही वर्कआउट करून जे आहे गोडी पकडलेली आहे। त्याच्यात एक जुएनाईला एक महिला आहे आणि 2 पुरुष आहेत, असे ही 4 लोकांची एक गँग आहे ही पकडलेली आहे आम्ही ताजबाग एरियातून। आणि त्यानंतर जे आहे असं माहिती झालं की बा ही टोळी जी आहे हे मध्य प्रदेशच्या जिल्हा राजगड इथले आहेत हे लोक आणि हे सराईत गुन्हेगार आहेत। या प्रकारचे मोडस ऑपरेंडी जे जसं कुठं लग्न असेल मोठ्या हाय प्रोफाईल लग्नात हे जाऊन स्टेजच्या आजूबाजूला राहत एक कोट वगैरे घालून घरचेच मेंबर बनून जसं नवरीच्या बॅग किंवा असं मोठं जे हातात लागलं ते घेऊन तिथून लंपास होऊन जातात। तर पहिल्यांदाच अशा मोठी गँग आणि एक 100% रिकव्हरी जी आहे पोलिसांच्या हातात लागलेली आहे ही गँग आणि एक चांगलं डिटेक्शन जे आहे नागपूर पोलीस क्राईम ब्रांचने केलेलं आहे। नाबालिगचा वापर ते यासाठी करतात की तो चांगला व्यवस्थित घरचा मेंबर वाटावा, तर त्याला कोट वगैरे घालून घरच्या मेंबर बनूनच तो स्टेजच्या बाजूला राहतो आणि जसं चान्स मिळेल तो पटकन एका सेकंडमध्ये बॅग घेऊन दुसरा त्याच्या बाजूलाच उभा असतो, त्याला बॅग ती ट्रान्सफर करतो। त्यामुळे ते समजत नाही की चोरी कशी झाली कुठे झाली, ते शोधत असतात बॅग कुठं राहिली का बॅग हरवली, म्हणजे असं त्यांना वाटत नाही की चोरी झालेली आहे म्हणून। त्या प्रकारे ते लहान मुलाचा वापर ते घराचा मेंबर म्हणून फॅमिलीमध्ये मिक्स होण्यासाठी करतात। नक्की हे लोक जे आहे या प्रकारचं मोडस ऑपरेंडी आहे की जे मोठे शहर आहे जसं नागपूर पुणे ठाणा अशा मोठ्या शहरात जिथे मोठे लग्न असतात तिथे ते जातात आणि जे मोठे लग्न हॉल आहेत मोठे जसं इथे लांबा सेलिब्रेशन किंवा इथे रजवाडा पॅलेस सेंटर पॉइंट अशा मोठ्या हॉलमध्ये जाऊन ते करतात चोरी आणि त्यानंतर ते तिथून मग दुसऱ्यांदा त्या एरियात येत नाही, मग दुसऱ्या शहरात जातात, मग पुन्हा वर्षभर तिथे नाही तर मग पुन्हा दुसऱ्या वर्षी येतात। तर असं करून पूर्ण महाराष्ट्राचे पोलीस यांच्या मागावर होती मागील बऱ्याच दिवसापासून। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोब्राकडे के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।